डोणगाव इथून जवळच असलेल्या नागापूर येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मृग नक्षत्रातही पाऊस न झाल्याने सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हात ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी पायपीत होत आहे. दुसरीकडे गावात लाखो रुपयांची जलजीवन मिशन योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेरडा येथील गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. नियोजन नसल्याने शिक्षक कॉलनीत आजही पाणी पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे या भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेरू माटरगाव येथील धरणात मुबलक साठा असतानाही पाणी पुरवठा योजना तांत्रिक अडचणीत सापडल्यामुळे खामगाववासियांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच प्रतीक्षा करावी लागते. शहरातील काही भागात तब्बल 14 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना पिण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्याचाच वापर करावा लागतो. ही वस्तुस्थिती नाकारता येत नसल्याचे शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढल्यानंतर नगर परिषदेने डीपी रोडवर असलेले छोटे मोठे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता शहरातील विविध कॉलनीमध्ये झालेले अतिक्रमण पूर्णपणे निघणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला असून शहरातील सर्वच डीपी रोडचे पक्के बांधकाम नालीसह करण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. हजारो रुपये खर्च करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाची पेरणी केली, मात्र सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर टाकून दिला आहे. अल्पभावामुळे विक्री करण्यासाठी शहरात घेऊन जाणेही परवडत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले. मेहकर तालुक्यातील घाटबोरी वनविभागात 170 झाडे तोडण्यासाठी परवानगी घेऊन 613 सागवान झाडांची कत्तल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या वनविभागाकडे गेला आहे. घाटबोरी येथील वनरक्षक निलंबित करण्यात आले असून वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. घाटबोरी येथील वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात सागवानाची अवैधपणे कत्तल झाली. चिखली शहरासह भानखेडमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराने 2 जण दगावल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासह हिवताप निर्मूलन विभागही खडबडून जागा झाला आहे. दरम्यान भानखेडसह बुलढाणा जिल्ह्यातील माळविहीर येथे साथीचा उद्रेक झाल्याचेही हिवताप कार्यालयाने जाहीर केले आहे.